राम राम शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज 23 मे 2022 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज महाराष्ट्रात अपडेट झालेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापूस बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बाजार समिती आहे मित्रांनो आरवी, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव मिळाला आहे मित्रांनो. 12,200 रुपये कमीत कमी दर आहे, 8,600 रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे 10,800 रुपये. त्यानंतर जी पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव आहे मित्रांनो. 12,300 रुपये कमीत कमी दर आहे, 8,800 रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे 10,950 रुपये. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वर्धा, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव आहे मित्रांनो. 12,500 रुपये कमीत कमी दर आहे, 9,220 रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे 11,300 रुपये. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो पुलगाव, जिल्हा वर्धा, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव आहे मित्रांनो. 12,070 रुपये कमीत कमी दर आहे, 8,400 रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे 11,000 रुपये. त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोट, जिल्हा अकोला, या ठिकाणी जास्तीत जास्त बाजारभाव आहे मित्रांनो. 13,400 रुपये कमीत कमी दर आहे, 10,000 रुपये व सर्वसाधारण दर मिळाला आहे 11,500 रुपये. तर हे होते मित्रांनो आज अपडेट झालेले महाराष्ट्रातील काही बाजार समित्यांचे कापूस बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात कापसाला किती बाजारभाव मिळतोय ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि असेच शेतमालाचे भाव जाणण्यासाठी, शेतीविषयक माहितीसाठी व हवामान अंदाजासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य दाबा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम शेतकरी मित्रांनो.